गुड मॉर्निंग, स्वागत आहे सर्वांचं प्रेरणा लाईफमध्ये. आणि माझं सकाळचं सुरू आहे गरम पाण्यामध्ये लिंबू घेणं, थोडंसं तब्येतीला चांगलं असतं म्हणून. तर फ्रेंड्स, हे बघा लिंबू, आमच्या घरच्या झाडाचे, गावाकडून आणलेले खूप सारे लिंब. त्याचप्रकारे ही अळूची पाने, अळूची भाजी आलेली आहे, कढीपत्ता वगैरे आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर हे तीळ दिलेले आहे सासूबाईंनी आमच्या याच्या आतमध्ये आहे. तर बघा, एवढं सामान आणलेलं आहे गावावरून, म्हणजे आमच्या घरून, आमच्या खेडेगावावरून. आणि आता सुरू झालेली आहे स्वयंपाकाची तयारी. चहा झाला, सकाळचे सर्व कामे झाली, आणि ही रात्रीची खिचडी होती, थोडी उरलेली होती, तर ती आता मी फ्राय करून घेत आहे. म्हणजे फ्राय केल्यानंतर ते नाश्ता म्हणून सर्वजण खातात, तर माझं सुरू आहे इथे खिचडीला फ्राय करणं. कधी कधी थोडी जास्तच होऊन जाते. एखाद्या वेळेस आपण भात वगैरे काही मांडतो तर तो थोडा जास्त होऊन जातो, तर अशा वेळेस त्याला फ्राय वगैरे करून खाल्लं तर ते सर्वच जण खातात. तर बघा, फ्राय करून घेतलेलं आहे मी, आणि आता मी करणार आहे स्वयंपाकाची प्रॉपर अशी तयारी. तर हे बघा, हे अळूचे पानं आहे. अळूच्या पानाला मी निवडून घेत आहे. तर बघा, याच्यामध्ये दांड्या आणि त्याची पाने दोन्ही मी छान मस्त कापून घेणार आहे, आणि त्याची मी आज डाळ भाजी बनवणार आहे. खूप छान लागते आणि तब्येतीला पण खूप छान असते अळूच्या पानाची भाजी किंवा त्याच्या ते दांड्या, दोन्हीची मी भाजी करणार आहे. तर इथे बघा, पानं घेतलेली आहे आणि हे ज्या दांड्या आहे त्याचं जे वरचे साल असतात ते छान प्रकारे असं काढून घ्यावे लागतात, आणि हे त्यानंतर आपल्याला हवे त्या आकारात कट करून घ्यायचे असते छोटे छोटे तुकड्याने. तर माझं तेच सुरू आहे इथे. तर दिवाळी सर्वांचीच झाली असेल आणि सगळ्यांची दिवाळी खूप चांगली झालेली असेल. प्रवाससुद्धा झालेला असेल, गावोगावी जाऊनसुद्धा आलेले असेल सर्वजणं. आणि आता तर शाळासुद्धा सुरू होणार आहे, म्हणजे झालीच जवळपास. तर आता रोजचे आपले रुटीनचे कामं तर दैनंदिन करावेच लागणार आहे. तर बघा, माझं सर्व निवडून झालेलं आहे, म्हणजे भाजी कट करून झालेली आहे, आणि बघा इतका कचरा निघालेला आहे. आणि या प्रकारे मी याच्यात छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे. त्याचबरोबर पानं आहे ते सुद्धा मी कट करून घेणार आहे. तर बघा, आता पानं आणि तांड्या दोन्हीची मी मस्त अशी दाळभाजी बनवणार आहे. खूप व्हेरी टेस्टी अशी लागते ती, मस्त अशी. तर बघा, ओट्यावर थोडा पसारा आहे, परंतु ते अवॉइड करा, नंतर मला क्लीन करायचं आहे. परंतु आत्ता घाईघाईमध्ये सर्व तसंच आहे. तर बघा, माझं भाजी कट करून झालेली आहे. पानं आणि दांडे दोन्ही मी घेतलेले आहे. आता ही तुरीची डाळ आहे आणि यामध्ये मी ती भाजी टाकून कुकर मांडून देणार आहे. तर बघा कशी तयारी आहे माझी डाळभाजी बनवण्याची. तर डाळ मी धुवून घेतलेली आहे कुकरमध्ये, आवश्यक तेवढं पाणी घेतलेलं आहे, आणि भाजीसुद्धा मी धुवून त्यामध्ये टाकत आहे. अशा प्रकारे यामध्ये थोडे शेंगदाणे, लसूण टाकलेलं आहे, टोमॅटो टाकलेला आहे. सर्व आधीच टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते भाजीला. त्याच्यामुळे मी डाळ शिजवताना किंवा कुठलीही डाळभाजी बनवताना अशा प्रकारे टोमॅटो, लसूण, शेंगदाणे सर्व टाकून घेते. तर ते खूप चांगलं टेस्ट उतरते त्याची. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, स्वागत आहे सर्वांचं प्रेरणा लाईफमध्ये. मी आत्ताच कुकर मांडलेला आहे. या कुकरमध्ये मी डाळभाजी टाकलेली आहे. अळूच्या पाण्याची डाळभाजी मी बनवत आहे आज, आणि खूप चांगली लागते, तब्येतीला खूप चांगली असते. तर माझा कुकर होत आहे आता. त्याच्यानंतर मी करणार आहे बाकी चपाती, आणि ते आपले रेग्युलर भात चपाती जे काही आपण करतो ते. तर मी आज डाळभाजी बनवत आहे अळूच्या पानाची.
तर कुकर आता होत आहे म्हणजे झालेलाच आहे जवळपास आता. आणि हे दळण आहे, दळण आणलेलं आहे आणि त्याचं झाकण मी काढून ठेवत आहे कारण आणल्यानं ते गरम होते. आणि हे थोडंसं किराणा सामान आणलेलं आहे. तर आणि हे बघा, ह्या चिमण्या घरामध्ये असतात आणि सर्व घरामध्ये कचरा करून ठेवतात आणि हा आरसा तर एवढा खराब करून ठेवलेला आहे, ते मला आता व्यवस्थित करायचं आहे. तर आजचा माझा व्हिडिओ हा बस एवढाच. आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.